गुदुताई परुळेकर नगर ही वसाहत राज्यातील नव्हे तर देशातील कामगारांना मार्गदर्शक ठरणारी असून या वसाहतीला पाणी, घनकचरा, सांडपाणी व आरोग्यविषयक सोयीसुविधा तातडीने मिळवून देण्यासाठी आता संघर्ष करण्याची वेळ आली आहे असा इशारा माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनास जागे करण्याकरता दिल्लीतील किसान आंदोलनाप्रमाणे सोलापुरातही आंदोलन करावे लागेल व या आंदोलनाची जबाबदारी शासनावर असेल असा इशाराही आडम यांनी दिला आहे. गुदुताई परुळेकर हे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करून निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी देखील यापूर्वी आडम यांनी केली आहे. 1999 मध्ये गुदुताई परुळेकरची वसाहत निर्माण करण्याकरता आमचे प्रयत्न सुरू झाले. 8 मार्च 2000 ला केंद्र सरकारची मान्यता मिळाली, त्यानंतर राज्य सरकारची मान्यता मिळाली. 1 सप्टेंबर 2006 ला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते 10,000 घराचं समारोप झालं. लोकाला त्या पद्धतीनं आम्ही घरं वाटप केलं. परंतु या स्कीममध्ये पायाभूत सुविधेकरता केंद्र व राज्याचा काही हिस्सा नसताना प्रयत्न करून राज्याकडनं पाणी, वीज आणि रस्ते काही प्रमाणात मिळवायला मला यश मिळालं. परंतु हे 12-13 वर्षापासून प्रश्न बिकट झालेले आहेत. पिण्याचं पाणी, रस्ते आणि त्या ठिकाणी ड्रेनेज ही भयानक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याकरता मुख्यमंत्र्यांच्या नावावर 10,000 पोस्टकार्ड आम्ही पाठवणार आहे. त्यापैकी 5,700 कार्ड आता आम्ही आजच्या आज आम्ही पाठवणार आहे. 3-4 दिवसामध्ये राहिलेले ते 4-4,500 कार्ड जातील आणि 17 मार्चपासून प्रत्येक घराला एक माणूस, महिला किंवा पुरुष, त्या ठिकाणी या 3 प्रश्नाचा निर्णय लागेपर्यंत उठणार नाही. वाटेल ती दडपशाही होऊ द्या, त्याला तोंड देऊ, रात्रंदिवस त्या ठिकाणी बसू. ही आरपारची लढाई आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. या पत्रकार परिषदेस कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर, ॲडव्होकेट एम एच शेख, कामिनी आडम, नसीमा शेख, युसुफ मेजर, सिद्धप्पा कलशेट्टी, कुर्मया मेहत्रे, शकुंतला पानी भाते, फातिमा बेग, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, विल्यम ससाणे, गजेंद्र दंडी, वसीम मुल्ला, अनिल वासम आदी उपस्थित होते.